जय हिंद जय महाराष्ट्र केकला मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आलो तर आज ज्येष्ठम चौथ येथे. याचं येण्याचं कारण असं आहे, संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन झालेला आहे आणि आज 26/3/2020 रोजी आपण या ज्येष्ठम चौकात उभे आहोत. याचं कारण असं आहे की कोरोना व्हायरस याने जो धुमाकूळ घातलेला आहे, विषाणूजन्य रोगामुळे या ठिकाणी भयभीत लोक झालेले आहे आणि सर्व जनजागृतीच्या माध्यमातून देशभरातून हा कोरोना व्हायरस हा पिकाणू लावण्यासाठी आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आवाहन केलेलं आहे की घरात बसून आपली सुरक्षितेची काळजी घ्यावी. आणि तसेच या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की आपण कोरोना व्हायरस जोपर्यंत पिटाळून लावणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचं एक भवितव्य एक मजबूत होणार नाही. या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज देशभरामध्ये या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. आपण सर्वक्षण चित्र बघत आहात. या ठिकाणी आपण चिखली शहरातला जो वर्धणीचा भाग आहे ज्येष्ठम चौक येथे आलेलो आहोत. या ठिकाणी काही सर्व प्रशासन बांधव सुद्धा या ठिकाणी सहकार्याची भूमिका या ठिकाणी घेत आहेत. या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी दाखवू शकता. या ठिकाणी चिखली शहराचे कर्तव्याध्यक्ष ठाणेदार गुलाबरावजी वाघ यांनी सुद्धा या ठिकाणी चोख बंदोबस्त त्यांच्या प्रशासनाने या ठिकाणी लावलेला आहे. आणि जे भयभीत झालेले लोक आहे त्यांना एक आधार देण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून एक जनहितात या ठिकाणी प्रकाशित आम्ही या ठिकाणी करत आहोत. केकलच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागृती आम्ही या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय. पोलीस स्टेशन चिखली जाहीर आव्हान. ग्रामीण भागातील नागरिक शासन आदेशानुसार कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कलम 144 जापो प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तरी कोणीही नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये व ग्रामीण भागातील नागरिकांनी विनाकारण चिखली येथे येऊ नये. आदेशाचे उल्लंघन केल्यास 7 रोग प्रतिबंध अधिनियम 1897 भारतीय अधिनियम कायदा अंतर्गत कलम 188 269 270 व 271 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. माननीय ठाणेदार साहेब गुलाबरावजी वाघ पोलीस निरीक्षक चिखली. अभी आते हम लोग इधर से. हम तो और इधर भूखे में फड़ फड़ आ गए. इधर से तो और अच्छा चले जाते. चल जल्दी निकल. जय हिंद जय महाराष्ट्र केकेलामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत आहे. आपण आज छत्रपती राजा शिवाजी महाराज चौकामध्ये. नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. या ठिकाणी स्टेट बँक आहे, काही हॉस्पिटल्स आहे, काही बँका आहेत. या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आज संपूर्ण चिखली शहर कडकडीत बंद झालेले आहे आणि या ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे आणि कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सर्व जगभर या ठिकाणी पसरल्या गेल्यामुळे या ठिकाणी कडकडीचे आव्हान केकेलच्या वतीने आम्ही करत आहोत की आपण घरीच राहा. सर्व प्रशासन या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत आहेत. चिखली शहरामध्ये हा दिसून येत आहे शुकशुकाट. आम्ही सर्व जनतेपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्व क्षणचित्र या ठिकाणी दाखवत आहोत. सर्व चिखली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गुलाबरावजी वाघ यांनीसुद्धा चोख बंदोबस्त या चिखली शहरामध्ये लावलेला आहे. जनजागृती नगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने, तहसील कार्यालय प्रशासनाच्या वतीने, या ठिकाणी आरोग्य प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. हे सर्व क्षणचित्र आम्ही दाखवत आहोत. चिखली शहरामधले प्रमुख जे मार्ग आहेत आणि आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण घरीच बसावे.
जेणेकरून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्यापर्यंत होणार नाही आणि याची काळजी घ्या. आपण चिखली शहर बस स्थानक परिसरामध्ये उभे आहोत. या ठिकाणी सुद्धा शुकशुकाट निर्माण झालेला आहे. सर्व चिखली शहर कडकडीत बंद आहे. एक सर्वेक्षण चित्र आम्ही केकेलच्या माध्यमातून जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून दाखवत आहोत, जेणेकरून आपल्या सर्व जनतेची सुरक्षितेची काळजी आपणच घ्यावी. सर्व प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे. हे आपण बघू शकता चिखली बस स्थानक. Vamos a ver.